हेलो एवरीवन, वेलकम बैक टू द सेशन म्यूचुअल फंड मैनेजमेंट। इन टुडेज लेक्चर वी विल डिस्कस अबाउट सम ऑफ द रिमेनिंग पार्ट ऑफ टाइप्स ऑफ म्यूचुअल फंड सच एज इंडेक्स फंड, गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड स्कीम, एडवांटेजेस ऑफ गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड एंड फंड्स ऑफ फंड। First of all, index fund. Index fund replicate the portfolio of particular index such as BSE Sensitive Index, Standards and Poor's, NSE 50, Index Nifty, etc. This scheme invests in the securities in the same weightage comprising of an index. विद्यार्थी मित्रांनो, इंडेक्स म्हणजे काय? तर समजा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असेल तर त्याचा बीएससी सेन्सिटिव्ह इंडेक्स आहे। म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या पहिल्या 30 कंपन्या, म्हणजे चांगल्या वर्किंग ज्या कंपन्या आहेत, त्या कंपन्यांचं वर्किंग कसं चालतं, तर ते त्याचा ऍव्हरेज हा बीएससी सेन्सिटिव्ह इंडेक्समध्ये दिसतो। तसंच नॅशनल स्टॉक एक्सचेंज असेल, स्टँडर्ड्स अँड पुअर्स असेल, तर या हे जे इंडेक्स आहेत, तर यांच्या या हा जो इंडेक्स तयार केला जातो त्याचं जे प्रपोर्शन आहे, त्या प्रपोर्शन नुसार म्युच्युअल फंड आपल्या कॉर्पसचं इन्व्हेस्टमेंट त्या त्या कंपन्यांमध्ये करतात। दिस स्कीम्स इन्व्हेस्ट इन द सिक्युरिटीज इन सेम वेटेज कंप्राइजिंग ऑफ इंडेक्स। म्हणजे निफ्टी मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर ती निफ्टी मध्ये कोणत्या कोणत्या कंपन्यांचा कसं त्यांचं वेटेज किती आहे त्यानुसार इन्व्हेस्टमेंट केली जाते। एनएव्हीज ऑफ सच स्कीम्स वुड राईज ऑर फॉल इन अकॉर्डन्स विथ द राईज अँड फॉल इन इंडेक्स दो नॉट एक्झॅक्टली बाय द सेम परसेंटेज। म्हणजे या ज्या इंडेक्स म्हणजे फंडची ज्या एनएव्ही जी आहे ती इंडेक्सनुसार वाढते किंवा कमी होते, कारण इंडेक्स मधल्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये त्या वेटेजनुसार इन्व्हेस्टमेंट केली जाते। फॉर एक्झाम्पल, आयसीआयसीआय प्रू इंडेक्स फंड and HDFC index Sensex plus plan. Now we will discuss about gold exchange traded scheme. Exchange traded fund are mutual fund schemes that are listed and traded on exchanges like stock. म्हणजे exchange traded fund ह्या mutual fund च्या scheme आहेत ज्यांचं listing stock exchange मध्ये होतं। Exchange traded fund trading values is based on the net asset value. म्हणजे या exchange traded fund ची trading value ही NAV वर अवलंबून असते, of the asset it represent. Generally exchange traded fund invest in basket of stock and try to replicate stock market index such as Standards and Poor's, CNX Nifty, BSE Sensex, a market sector such as energy or technology or a commodity such as gold or petroleum. Recently, Securities and Exchange Board of India amended its regulations and allow mutual fund launch gold exchange traded fund in India. म्हणजे सेबीने रेग्युलेशन मध्ये अमेंडमेंट करून म्युच्युअल फंडला गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड लॉन्च करण्याची परमिशन दिली। गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड युनिट इज लाईक म्युच्युअल फंड युनिट बॅक बाय गोल्ड। म्युच्युअल फंड युनिटच आहे ते, पण त्याला बॅकिंग सोन्याचं असतं। ऍज अंडरलाइंग ऍसेट and would be held mostly in demat form.
investors would get security certificate issued by mutual fund running gold exchange traded fund. म्हणजे ज्या म्युच्युअल फंड इंडस्ट्री गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड इश्यू करतात त्यांच्या इन्व्हेस्टर्सना काय मिळतं, सिक्युरिटी सर्टिफिकेट मिळतं डिफाइनिंग द ओनरशिप ऑफ पर्टिक्युलर अमाउंट ऑफ गोल्ड. आणि त्या सर्टिफिकेट मध्ये डिफाइन केलेलं असतं की किती गोल्ड ची ओनरशिप आहे. Let's see advantages of investing in gold exchange traded fund. First, no worry of adulteration. म्हणजे भेसळीची काळजी नाही. गोल्ड, कारण आपण सोनं ज्या वेळेला विकत घेतो तर त्यावेळेला ते शुद्ध आहे की नाही आपल्याला सांगता येत नाही. आपण दागिने करून घेतो तर त्यामध्ये 24 कॅरेटचं सोनं नसतं ते, आणि एक तर ते 22 कॅरेट असतं किंवा 23 कॅरेट फार फरक तर असतं. तर ही हा जो प्रॉब्लेम आहे तो ह्या स्कीम मध्ये पैसे इन्व्हेस्ट केल्यानंतर होत नाही. नो वरी ऑन ऑडल्टरेशन. गोल्ड प्रोव्हाइड्स डायव्हर्सिफिकेशन टू द पोर्टफोलिओ. डायव्हर्सिफिकेशन होतं त्यामुळे. गोल्ड इज कन्सिडर्ड ॲज गोल्ड ॲसेट क्लास. गोल्ड इज यूज टू हेज अगेन्स्ट इन्फ्लेशन. विद्यार्थी मित्रांनो, सोन्यातली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती टू हेज अगेन्स्ट इन्फ्लेशन. इन्फ्लेशन याचा अर्थ काय? भाववाढ, दर वाढतो. महागाई तुम्ही सातत्याने बघाल तर होते हे दिसतं, पण सोन्यातली इन्व्हेस्टमेंट ही इन्फ्लेशनशी लढणारी आहे. कारण तुम्ही जर बघितलं असेल तर सोन्याचे दर किती वाढतायत. म्हणजे आत्ताच एक काही महिन्यापूर्वी 30-32 हजार होता, आता 52-53 हजार झालेला आहे. म्हणजे महागाईपेक्षाही, म्हणजे इन्फ्लेशनशी लढण्यासाठी गोल्ड स्कीम या चांगल्या आहेत की सोन्यातली इन्व्हेस्टमेंट ही चांगली आहे. गोल्ड इज कन्सिडर्ड टू बी लोएस्ट वोलाटाईल कम्पेअर टू इक्विटीज. इक्विटी शेअर्स नुसार च्या तुलनेत गोल्ड ची अस्थिरता कमी आहे. कारण शेअर्स कधी दर आज वाढले उद्या उतरले असं हे फारच वोलॅटिलिटी असते. हेल्ड इन इलेक्ट्रॉनिक फॉर्म. गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड जे आहेत ते इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये असतात, स्वरूपात असतात. स्टोअर व्हॅल्यू, त्याला स्टोअर व्हॅल्यू आहे. एक्स्ट्रीमली लिक्विड आहेत. पोटेन्शियली चीपर टू हॅव प्राइस एक्सपोजर टू गोल्ड प्राइस एज कम्पेअर टू द अदर अवेलेबल इन एवेन्यूज. क्विक अँड कन्व्हिनियंट डीलिंग थ्रू द डीमॅट अकाउंट. म्हणजे गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड मध्ये तुम्ही जलद गतीने डीमॅट अकाउंटच्या माध्यमातून इन्व्हेस्ट करू शकता. नो स्टोरेज अँड सिक्युरिटी इश्यू फॉर इन्व्हेस्टर्स. म्हणजे एकदा का तुम्ही गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केलीत की ते चोरीला जाण्याची किंवा सिक्युरिटी स्टोरेज कुठे ठेवायचं ही काही भीती नसते. ट्रान्सपरंट प्राइसिंग, ही ज्याची किंमत ही आर पार ठरते, म्हणजे पारदर्शी असते मुळात. गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड अवेलेबल इन इंडिया आर बेंचमार्क म्युच्युअल फंड. गोल्ड बेंचमार्क एक्सचेंज ट्रेडेड फंड एनएससी सिम्बॉल GOLD BEES. बघा, गोल्ड बेंचमार्क BEES बेंचमार्क एक्सचेंज ट्रेडेड स्कीम. ते गोल्ड बेंचमार्क एक्सचेंज ट्रेडेड स्कीम BEES नाही आहे, TS आहे. देअर आर थ्री वर्ड्स विच वी हिअर वेन वी टॉक अबाउट इन्व्हेस्टमेंट इन गोल्ड. दे आर फिजिकल गोल्ड, गोल्ड इन एक्सचेंज ट्रेडेड फंड अँड गोल्ड फंड. म्हणजे सोन्यातली इन्व्हेस्टमेंट, प्रत्यक्ष सोनं खरेदी केलं, फिजिकल इन्व्हेस्टमेंट.
गोल्ड इन एक्सचेंज ट्रेडेड फंड मधली इन्वेस्टमेंट किंवा गोल्ड फंड मधली इन्वेस्टमेंट. लेट्स ट्राय टू अंडरस्टँड प्रोज अँड कॉन्स ऑफ सच इन्व्हेस्टमेंट. या इन्व्हेस्टमेंट मध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी आपण त्याचे प्रोज कॉन्स समजून घेतले पाहिजेत. द लास्ट पॉइंट इज फंड्स फंड. इट इज युनिक म्युच्युअल फंड्स प्रोडक्ट विच मेक द इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड स्कीम ऑफ इट्स ओन AMC. म्हणजे म्युच्युअल फंड प्रोडक्टचा ह्या एक युनिक प्रॉपर्टी आहे की जिथे इन्व्हेस्टमेंट स्वतःच्या AMC च्या म्युच्युअल फंड स्कीम मध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. द स्कीम्स ऑफ एनी अदर AMCs किंवा इतर AMC च्या स्कीम मध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं का, म्युच्युअल फंड कंपनी लोकांकडनं पैसे गोळा करते आणि ते शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करते. तस ही कंपनी ऍसेट मॅनेजमेंट कंपनीचे ज्या स्कीम्स असतात त्याच्यामध्ये, व ती स्वतःची असेल किंवा इतर म्युच्युअल फंडची असेल, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. त्याला फंड्स फंड असं म्हणतात. दिस फंड्स वेअर डिझाईन टू अचीव इव्हन अ ग्रेटर डायव्हर्सिफिकेशन दॅन ॲडिशनल ट्रॅडिशनल म्युच्युअल फंड. म्हणजे हा फंड का डिझाईन केला गेला? टू अचीव ग्रेटर डायव्हर्सिफिकेशन. डायव्हर्सिफिकेशन म्हणजे पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन अचीव करण्यासाठी ट्रॅडिशनल म्युच्युअल फंड पेक्षा वेगळं काहीतरी म्हणून फंड्स फंड ही योजना तयार केली गेली. सो स्टुडंट्स, इन दिस चॅप्टर वी हॅव सीन क्लासिफिकेशन ऑफ म्युच्युअल फंड अँड वी हॅव ऑल्सो सीन इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीज अँड द लास्ट इन टुडेज लेक्चर वी हॅव डिस्कस सम ऑफ द types of mutual fund which were not included in previous lectures, such as index fund, gold exchange traded fund, funds fund, etc. In next lecture we will discuss about NAV concept and arithmetic regarding NAV concept. So thank you for today. Happy learning to you. We will meet again.